आजच डाउटनॉट ॲप डाउनलोड करा। डाउटनॉटवर इयत्ता 6वी ते 12वी करता मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे सर्व डाउट्स असतील। काय सोडवणार तेही मराठीत। फक्त तुम्हाला अडलेल्या प्रश्नांचा फोटो काढा, त्याला क्रॉप करा आणि त्वरित व्हिडिओ सोल्युशन मिळवा। आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी डाउटनॉट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। हॅलो स्टुडंट, कॅल्क्युलेट अँग्युलर वेलॉसिटी अँड लिनियर वेलॉसिटी ऑफ ए टिप ऑफ मिनिट हँड ऑफ लेंथ 10 सेंटीमीटर। सो आपल्याला गिवन काय काय व्हॅल्यू दिलेत बघूया। एक क्लॉक आहे, त्या क्लॉकचं मिनिट हँड आहे, त्या मिनिट हँडची लेंथ सांगितलेले। म्हणजे आपण जर समजा बघितले तर आपल्याला अँग्युलर वेलॉसिटी आणि लिनियर वेलॉसिटी पाहिजे आहे। सो अशा वेळेला जो काही मिनिट हँडची जी काही लेंथ आहे तीच आपण इथं रेडियस घेऊ शकतो आहे। आपल्याला जी अँग्युलर वेलॉसिटी पाहिजे आहे त्या मिनिट हँडची अँग्युलर वेलॉसिटी आणि लिनियर वेलॉसिटी पाहिजे आहे। सो इथं आपण या क्लॉकची म्हणत नाही, मी या फक्त मिनिट हँडसाठी म्हणतो आहे। तर ह्याची जी काही लेंथ आहे ती दिलेली आहे। सो ते आपण इथं घेऊ शकतो आहे आर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर, किंवा आपण म्हणू शकतो आहे 0.1 मीटर। त्यानंतरच त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला मिनिट हँड आहे, मिनिट हँड म्हणजे त्याचा जो काही टाईम पिरियड असणार आहे एक चक्कर मारायला किती वेळ लागणार असणार आहे, तर तो असणार आहे 60 मिनिट्स, किंवा आपण म्हणू शकतो 3600 सेकंड्स। त्यानंतर आपण आता बघायचं आहे की आपल्याला काय करायचं आहे, अँग्युलर वेलॉसिटी आणि लिनियर वेलॉसिटी पाहिजे आहे। अँग्युलर वेलॉसिटीचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, ओमेगा इज इक्वल टू 2π/T। टी तर टाईम पिरियड आहे, 2π अपॉन 3600। सो हे 2 × 1800 π/1800, किंवा आपण लिहू शकतो ओमेगा इज इक्वल टू 0.0017 रॅडियन पर सेकंड। आता तशाच पद्धतीनं आपल्याला व्ही लिनियर वेलॉसिटी काढायचं, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा हे आपल्याला माहिती आहे। सो आर आपल्याला व्ही इज इक्वल टू आर ओमेगा आपल्याला माहिती आहे। आर आपल्याला माहिती आहे 0.1 मीटर आहे, इंटू ओमेगाची व्हॅल्यू 0.0017 आहे। सो आपल्याला ती व्हॅल्यू मिळते 0.0017 मीटर पर सेकंड। सो अँग्युलर वेलॉसिटी, लिनियर वेलॉसिटी। थँक्यू।